आपल्या महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी आजपर्यंत अनेक विधायक निर्णय घेऊन महिलांचा सा उत्कर्ष साधण्याचा सा नेहमीच प्रयत्न केलाय लाडकी बहीण योजनेबरोबरच महिलांसाठी महिला सन्मान योजना चालू करून या योजनेअंतर्गत महिलांना एस टी बस प्रवासामध्ये पन्नास टक्के सूट देण्यात आली आहे यापूर्वी एस टीमधून मधून प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या ही नेहमी कमीच असायची याचं मुख्य कारण होतं एस टी बस तिकीट हे महिलांना न परवडणारं असं होतं पुरुषांच्या तुलनेनं महिलांकडे उत्पन्नाचं साधन कमी असल्याने कित्येक महिला या गृहिणी असायच्या परिणामी त्यांच्याकडे पैशाची नेहमीच चणचण असायची पण राज्य शासनाने यावर तोडगा काढत महिलांना चक्क एस टी बसच्या तिकिटामध्ये पन्नास टक्के सूट दिली आहे या योजनेमुळे महिला वर्गात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे आज कितीतरी महिला यष्टीने प्रवास करताना दिसून येत आहेत महिलांचा प्रवास सुखकर करण्यात देवाभाऊंच्या राज्य शासनाचं श्रेय हे खरंच मोलाचं आहे अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच के के न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा